कसे दिसतो यापेक्षाही महत्वाचं असतं आपण कसे बोलतो या व्हिडिओत आपण बोलण्यासाठी खूप महत्वाचे असणारे पाच पॉइंट्स बघणार आहोत एक चालाकीने कसं बोलावं दोन कुठे केव्हा आणि किती बोलावं तीन बोलताना बॉडी लँग्वेजचा कसा वापर करावा चार बोलताना आत्मविश्वास कसा आणावा आणि पाचवा माझा आवडता पॉइंट आहे तो आपण व्हिडिओच्या शेवटी बघू तर सगळ्यात पहिला पॉईंट जो होता चाला की चालाकीने कसं बोलावं तर बघा लोकांसारखे बना म्हणजे जेव्हा जेव्हा लोकांना असं वाटेल ना की तुम्ही त्यांच्यासारखेच आहात तेव्हा तेव्हा तुम्ही लोकांना आवडाल म्हणजे समोरच्या व्यक्तीला ज्या टॉपिकवर बोलायला आवडतं आहे ना त्या टॉपिकवर बोला जर समोरच्या व्यक्तीला हसी मजाक करायला आवडतो तर तुम्ही त्याच्याशी त्याच प्रकारे बोला जर तुमच्या समोरचा व्यक्ती सिरियस असेल त्याला एखाद्या सिरियस टॉपिकवर बोलायचं असेल तर तुम्हीही त्याच्याशी तसंच बोला म्हणजे त्याला तसाच रिस्पॉन्स द्या जसा त्याचा मूड असेल जे तो बोलत असेल त्यावर रिॲक्ट करा त्यावर उत्तरं द्या मग त्याला असं वाटेल की अरे हा तर माझ्याच सारखा आहे आणि हा मला समजून घेतोय हा माझं नीट ऐकून घेतोय हा माझ्या बोलण्यात इंटरेस्ट घेतोय आणि मग त्या व्यक्तीला तुम्ही आवडायला ला लागा मोदीजी ज्यावेळी एखाद्या ठिकाणी स्पीच द्यायला जातात ना त्यावेळी ते तिथे जाण्याआधी तिथल्या लोकांबद्दल तिथल्या कल्चरबद्दल अभ्यास करतात म्हणजे ज्यावेळी ते बिहारमध्ये गेले त्यावेळी त्यांनी त्यांच्या स्पीचची स्टार्टिंग ही बिहारमध्ये बोलल्या जाणाऱ्या लँग्वेज म्हणजे भोजपुरीने गेली ज्यावेळी ते गुजरातमध्ये स्पीच देतात त्यावेळी ते गुजरातीमध्ये बोलतात त्याचप्रमाणे ते ज्याही कुठल्या स्टेटमध्ये जातात ते तिथली वेशभूषा धारण करतात ज्यावेळी ते पंजाबमध्ये गेले होते त्यावेळी त्यांनी पगडी धारण केली होती पगडी घातली होती याचा सरळसा अर्थ आहे ना की जसे तिथले लोक तसे आपण कारण लोकांना असं वाटेल की अरे वा हा तर माझ्याच सारखा आहे किंवा हा मला समजून घेतो आहे हा माझ्यात इंटरेस्ट घेतो आहे हा माझ्या कल्चरची माझी रिस्पेक्ट करतो ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे कोणत्याही व्यक्तीला इम्प्रेस करण्याची यानंतर येतं ते ऐकायला शिकणं आपण ऐकायला शिकलं पाहिजे ही खूप सिम्पल आणि सगळ्यात जास्त पॉवरफुल टेक्निक आहे ही खूप मोठी क्वालिटी आहे एका सक्सेसफुल लीडरची बघा बऱ्याचदा बोलण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं ऐकणं कारण ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी आपण आपल्या नॉलेजला शेअर करत असतो पण ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आणि त्या आपल्याला नव्याने माहिती होत असतात बघा ऐकण्याचे आपल्यालासुद्धा बरेच फायदे आहेत ऐकल्याने आपण खूप काही शिकू शकतो आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी एखादा व्यक्ती आपल्यासमोर बोलत असेल ना त्यावेळी त्याची हीच अपेक्षा असते की आपण त्याचं व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचं ऐकून घेतो त्यावेळी त्याला खूप छान वाटतं कारण आजकाल कुणीच कुणाचं नीट ऐकून घेत नाही प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी सांगायचं असतं आणि सपोज समोरचा व्यक्ती काही बोलत असेल आणि आपण त्याचं ऐकत नाही आहे आपण इकडे तिकडे बघतोय तर ही त्याची इन्सल्ट करण्यासारखं होतं आणि मग त्या व्यक्तीला आपल्याशी बोलायला नाही आवडत त्याला आपल्याबरोबर काही शेअर करायला नाही आवडत पण जर आपण समोरच्याचं बोलणं पूर्ण इंटरेस्ट घेऊन ऐकतो आहे ना तर समोरच्याला खूप छान वाटतं माहिती आहे त्याला आपण आवडायला लागतो आणि मग तो आपल्याला सगळं काही शेअरसुद्धा करायला लागतो बघा प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला एक असा लाईफ पार्टनर मिळाला पाहिजे जो माझं सगळं काय ऐकून घेईल आणि कोणताही व्यक्ती त्याच्या पार्टनरला तेव्हाच समजून घेऊ शकतो किंवा कोणत्याही रिलेशनशिपमध्ये असेल आपण समोरच्याला तेव्हाच समजून घेऊ शकतो ज्यावेळी आपण समोरच्याचं बोलणं ऐकून घेऊ आणि देवाने आपल्याला बोलायला एकच तोंड दिलं आहे पण ऐकायला दोन कान दिलेत कारण जितकं आपण बोलतो त्याचं दुप्पट आपण ऐकलं पाहिजे म्हणून बोलायच्या वेळी बिनधास्तपणे बोला जे हवं ते बोला आणि ऐकताना मन लावून ऐका समोरचा जे सांगतो त्यात इंटरेस्ट घेऊ ऐका यामुळे लोकांना आपण आवडायलासुद्धा लागतो आणि आपण बऱ्याचशा नवीन गोष्टीसुद्धा शिकतो यापुढचं म्हणजे कमी योग्य आणि गरज असेल तिथेच बोला बघ आपल्याला माहिती असतं आणि आपल्याला ही गोष्ट कळते सुद्धा की आपण कुठे जास्त बोललं पाहिजे आणि कुठे आपल्याला बोलायची काहीच गरज नाही आहे म्हणून उगाच जिथे गरज नाही आहे ना तिथे बोलू नका प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूफ करण्याची काहीच गरज नाही आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की कि तुम्ही कितीही एखादी गोष्ट एक्सप्लेन केली तरी समोरच्याला ती नाही समजणार आहे तर त्याच्याशी वाद घालू नका कारण तिथे बोलायची काहीच गरज नाही आहे जिथे गरज असेल तिथेच बोला नेक्स्ट आपली बॉडी लँग्वेज बघा आपण काय बोलतो याहून जास्त महत्त्वाचं आहे आपण ते कसं बोलतो आपण काय बोलतो हे असतं ट्वेंटी पर्सेंट आणि आपण जे बोलतोय ते कशा पद्धतीने बोलतो हे असतं एटी पर्सेंट तुमची गोष्ट कितीही इफेक्टिव्ह असू द्या ती तितकी इफेक्टिव्ह वाटणारच नाही जोपर्यंत तुम्ही तिला इफेक्टिव्हली कोणाला सांगत नाही आणि याच दुसऱ्या ठिकाणी जर तुमची एखादी गोष्ट इतकी इफेक्टिव्ह नाही आहे पण तुम्ही तिला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगताय ना तर लोक तुमच्याकडे लक्ष देतील तुमचं ऐकतील मग आता इथे असा प्रश्न येतो की कसं इफेक्टिवली बोलायचं आपण असं कसं बोलायचं कशा पद्धतीने बोलायचं की लोक आपलं ऐकतील तर बघा जसं मी मागच्या पॉईंटमध्ये सांगितलं की कमी योग्य आणि गरज असेल तिथेच बोला तेच आपल्याला करायचं आहे लोकं आपल्याला जास्त तेव्हा ऐकतात जेव्हा आपण कमी बोलतो असं काहीच नसतं की आपण खूप बोलतोय तर लोक आपल्याला ऐकतील उलट जे लोकं जास्त बोलतात ना त्यांना लोक इरिटेट होतात असं वाटतं की हा सतत बडबड करत असतो आणि अशा लोकांचं कुणी नाही ऐकत तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील ज्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नसतं जे काहीही बोलत असतात काहीही सांगत असतात आणि तुम्ही त्यांना इरिटेट झालेले असतात मग तसं आपल्याला बनायचं नाही आहे आपल्याला बोलायचं आहे असं नाही की जास्त बोलू नका पण जिथे गरज आहे ना तिथे बोला आणि कोणतीही गोष्ट एक्सप्लेन करताना डायरेक्ट पॉईंटवर या त्याआधी इकडचं तिकडचं सांगत बसू नका कारण आपण उगास बोलतो जास्त बोलतो जास्त एक्सप्लेन करतो ना तर लोक आपल्याला सिरियसली घेत नाही आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो आपला पॉईंट आहे की आपली बॉडी लँग्वेज बोलत असताना तुमची हातवारे असतील तुमची बॉडी लँग्वेज असेल तिचा वापर करा ही स्मार्ट लोकांची निशाणी आहे ते ज्यावेळी बोलतात ना त्यावेळी ते त्यांच्या बॉडी लँग्वेजचा यूज करतात ह्यामुळे त्यांचं बोलणंही इफेक्टिव्ह वाटतं आणि लोकं त्यांच्याकडे अट्रॅक्टसुद्धा होतात आणि बोलताना बॉडी लँग्वेजचा यूज करणं हातवारे करणं जिथे गरज आहे तिथे शेगहँड हँड करणं हे आपण प्रॅक्टिसने शिकू शकतो त्यासाठी कशी प्रॅक्टिस करा त्यासाठी काही टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगते बघा बोलताना समोरच्यासोबत हसा एक स्माईल द्या दुसरं म्हणजे समोरच्याबरोबर आय कॉन्टॅक्ट बनवून ठेवा समोरचा बोलत असेल किंवा तुम्ही त्याच्याशी बोलत असाल तेव्हा त्याच्याकडे ते बघून बोला तिसरा म्हणजे तुमच्या हातांचा यूज करा चौथं म्हणजे तुमच्या मानेची मूवमेंट होऊ द्या आणि पाचवं म्हणजे तुमच्या बॉडी लँग्वेजला क्लोज नाही ओपन ठेवा या छोट्या छोट्या गोष्टी करून तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये चेंज होईल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ती एका नर्वस व्यक्तीसारखी नाही असली पाहिजे आता पाचवा शेवटचा आणि माझा आवडता पॉईंट बोलताना कॉन्फिडन्सने बोला आत्मविश्वासाने बोला बघा सगळे पॉईंट एका बाजूला आणि हा पॉईंट एका बाजूला आहे जर तुम्ही एक कॉन्फिडंट व्यक्ती आहात तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे ना तर सगळे तुमच्यावर अट्रॅक्ट होतील तुमच्या प्रत्येक गोष्टीत कॉन्फिडन्स असला पाहिजे तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये तुमच्या हालचालींमध्ये तुमच्या बोलण्यामध्ये सगळ्यामध्ये एक अंडर कॉन्फिडंट व्यक्ती कुणालाही नाही आवडत कारण तो स्वतःच इतरांमध्ये जात नाही तो कुठेतरी घाबरतो बऱ्याचदा आपल्याही असं होतं ना कुणासमोर तरी बोलताना आपण घाबरतो आपला कॉन्फिडन्स कमी पडतो आपल्याला असं वाटतं की समोरचा काय विचार करेल मी याच्याशी कसं बोलू किंवा हा तर अनोळखी आहे मी याला पहिल्यांदाच भेटतो आहे तर बघा अशा वेळी जास्त विचार करू नका कारण समोरचाही त्याच सिच्युएशनमध्ये असतो ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही असता म्हणून आपण आतून कितीही घाबरत असलो ना तरी समोरच्याला असंच दाखवा की तुम्ही कॉन्फिडंट आहात आणि जर तुम्ही दाखवणार तर आपोआपच तुम्ही कॉन्फिडंट बनून जाल मग कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करायचा मग कॉन्फिडन्ससुद्धा टाईमाबरोबरच डेव्हलप होत जातो आणि आत्मविश्वास तेव्हा येईल ज्यावेळी तुम्ही तुमच्या भीतींचा सामना कराल तुमच्या भीतीला सामोरे जाल जर तुम्हाला बोलायला भीती वाटत असेल ना तर बोला ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ना ती गोष्ट करून टाकायची म्हणजे आपली भीती कमी होते आणि मग हळूहळू तुमची ती भीती संपूनसुद्धा जाते पब्लिकमध्ये जायला घाबरत असाल तर तिथे जा तुमची भीती संपून जाईल आणि ज्यावेळी भीती संपून जाईल त्यावेळी कॉन्फिडन्स हा आपोआपच येईल आणि असं मानू नका की प्रत्येक व्यक्ती परफेक्ट असतो बघा कुणीही परफेक्ट नसतं प्रत्येकजण घाबरत असतो म्हणून असा विचार करू नका की तुम्हीच घाबरता न घाबरता राहा न घाबरता कुठेही जा न घाबरता दुसऱ्यांशी बोला प्रत्येक व्यक्ती टायमाबरोबर इम्प्रूव्ह होत असतो आणि कॉन्फिडन्ससुद्धा वेळेबरोबरच येत जातो अजून एक पॉईंट म्हणजे प्रशंसा करणे बघा तुम्ही ज्याच्याशी बोलताय ना त्याची प्रशंसा करा जर आपण बघितलं तर आपल्या आजूबाजूला असे बरेचसे लोक आहेत भरून पडलेत जे सतत दुसऱ्यांची बुराई करत असतात आपल्यासमोरच आपल्याबद्दल काहीतरी वाईट सांगत असतात अरे तू किती बारीक झाला आहेस तू किती जाड झाला आहेस तू असा काय दिसतो आहे तू आधी किती छान होतास असं काहीतरी बोलत असतात आणि तुम्ही विचारसुद्धा नाही करू शकत ज्यावेळी आपण एखाद्याची एखादी वाईट गोष्ट त्याला सांगतो ना त्यावेळी त्याचा पूर्ण दिवस खराब होऊन जातो तो तोच विचार करत असतो आपल्यासोबतही असं होतं तुमच्याबरोबरही झालं असेल जर एखाद्या व्यक्ती तुम्हाला येऊन तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलला तर तुम्ही दिवसभर तोच विचार करत असाल आणि समोरच्या व्यक्तीमध्ये काय वाईट आहे काय चुकीचं आहे हे त्याला माहिती असतं म्हणून आपण त्याला सांगायची काही गरज नाही आहे या उलट समोरच्या व्यक्तीची चुकीची गोष्ट बघण्यापेक्षा कमी बघण्यापेक्षा त्याच्यात काय चांगलं आहे ते बघा आणि प्रशंसा करा ना त्याची त्याला खुश करा तुम्हालासुद्धा छान वाटेल ज्यावेळी आपण कुणाला भेटतो त्यांच्याशी पॉझिटिव्हली बोलतो त्यांच्याबद्दल एखादा चांगला गुण त्यांना सांगतो ना त्यावेळी ते त्यांचा दिवस बनून जातो माहिती आहे म्हणून तारीफ करा प्रशंसा करा पण खरी करा आणि प्रत्येकामध्ये असं काही ना काही असतंच की ज्याची प्रशंसा केली जाईल दुसऱ्यांमधल्या चांगल्या गोष्टी बघा आणि त्यांची प्रशंसा करा अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीनेही समोरच्या व्यक्तीचा मूड चेंज होतो तेही तुमच्यामुळे लोकांशी चांगलं बोला आणि चांगलं बनायचा प्रयत्न करा चांगलं बोलायचा प्रयत्न करा दुसऱ्यांची रिस्पेक्ट करा दुसऱ्यांची रिस्पेक्टने बोला हा एक बेस्ट उपाय आहे आपली कम्युनिकेशन स्किल सुधरवण्याचा तर हे काही पॉईंट्स होते जे तुमच्या कम्युनिकेशन स्किलला एका वरच्या लेवलवर घेऊन जाऊ शकतात तर यामधला कोणता पॉईंट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला आणि तुमच्यामध्ये कोणता पॉईंट अजून असायला हवा होता ते कमेंट करून नक्की कळवा